हाय फ्रेंड्स, मी संजना। आज तुम्हाला बेबी पोटॅटोची ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे 200 ग्रॅम बेबी पोटॅटो सोलून घेतलेले आहेत आणि पाण्यात घालून ठेवलेले आहेत त्याला काळे पडू नये म्हणून। त्यानंतर 3 कांदे पेस्ट करून घेतलेली आहे, 2 टोमॅटो पेस्ट करून घेतलेले आहेत। इथे लागणारे साधा लाल तिखट, हळद, मीठ, साखर लागणार आहे, थोडी तेल, कसुरी मेथी, वाटण मसाल्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 5 लसणीच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 3 लवंग, दालचिनीचे तुकडे, 3 वेलची, कोथिंबीर, 1 टीस्पून धणे आणि 2 टीस्पून खसखस। सर्वात आधी वाटण मसाला रेडी करूया। कोथिंबीर, मिरची आणि हे आलं लसूण, दालचिनी, लवंग आणि वेलची, 1 टीस्पून धणे, 2 टीस्पून खसखस। वाटण मसाला रेडी झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये तेल घालूया। तेल थोडं जास्त घातलेलं आहे कारण मी आता याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घेणार आहे। हे बटाटे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, आता काढून घेते। असे गोल्डन ब्राउन फ्राय करून घ्यायचे आहेत। तर ह्या भांड्यामध्ये तेल जास्त आहे, थोडं काढून घेते मी। तेल जास्त होतं म्हणून मी काढून ठेवलं आणि इथे मी 3 ते 4 टेबलस्पून एवढंच ठेवलेलं आहे। आता तर सर्वात आधी मी यामध्ये कांद्याची पेस्ट घालते। 3 कांद्याची पेस्ट आहे ही, टोमॅटोची पेस्ट। आता हे व्यवस्थित परतून घेऊया। कांदा टोमॅटो थोडा शिजू देऊया म्हणून मी आता झाकण ठेवते। 2-3 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपल्याला वाटण मसाला घालायचा आहे। वाटण मसाला पण आता घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। म्हणजे सगळा जो कच्चा वास आहे, आपण इथे कच्चा वापरलेला आहे मसाला सगळा, तो कच्चा वास निघून जायला पाहिजे म्हणून आता मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून छान परतून घेऊया। ओपन करून बघूया। तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि छान शिजलेला पण आहे। 1 टीस्पून तिखट, 1/2 टीस्पून हळद फ्राय करून घेऊया। याच्यामध्ये मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे। फ्राय केलेले बटाटे घालायचे। 1/2 टीस्पून साखर घालते, लागेल तितकं पाणी घालायचं आहे। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता। आता चवीपुरतं मीठ। आता ग्रेव्हीला छान उकळी येऊ देऊया। 10 मिनिटं झालेली आहेत, ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे, बटाटे पण शिजलेले आहेत आणि दाटपणा पण आलेला आहे व्यवस्थित। कसुरी मेथी घालते थोडीशी चुरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, पोटॅटो ग्रेव्ही रेडी झालेली आहे। फ्लेम ऑफ करते आणि सर्व करून दाखवते। सिंपल सोपी बेबी पोटॅटोची ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, नक्की ट्राय करून बघा आणि जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।